सावली शहरातील मागील एका वर्षापासून जीवन प्राधिकरणाच्या फिल्टर पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे. बुधवारी दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान पाण्याच्या टाकीचे आतल्या बाजूचे बांधकाम करत असताना जुगाड तुटल्याने 5 मजूर खाली पडून जखमी झाल्याची घटना घडली. जयपाल, अरुण गेडाम, पवन, विजय गावतुरे, विनोद प्रभाकर कोवे, घनश्याम नारायण खोब्रागडे, अमोल गौतम खोब्रागडे अशी जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत. या टाकीचे बांधकाम मोठे असून या टाकीच्या पाण्याची क्षमता जास्त आहे. नशीब बलवत्तर म्हणून कुठलीही अनुचित घटना घडली नसून जखमी मजुरांना ग्रामीण रुग्णालय सावली येथे उपचारासाठी भरती करण्यात आली आहे. हे टाकीचा नाही का प्लास्टर चालू होता अंदरचा, त्याच्यामुळे ते जुगाड मोडल्यामुळे ते 5 जण खाली पडले. म्हणजे आतमध्ये टाकीमध्ये खाली पडले? हो, खाली पडले जुगाड मोडल्यामुळे. जुगाड मधून?